व्यवस्थापन तत्वे व उपयोजन पेपर क्रमांक एक त्यामधील पहिल्या प्रकरणातील व्यवस्थापन सिद्धांतांबाबत योगदान करणारे जे विचारवंत आहेत तर या विचारवंतांचं व्यवस्थापनात असणारं जे योगदान आहे या योगदानांमधील पीटर ड्रकर तर यांचं योगदान आपण पाहतोय. मागच्या लेक्चरला आपण पीटर ड्रकर यांचा परिचय काय आहे त्यांचं व्यवस्थापनामध्ये असणारं जे योगदान आहे ते आपण सविस्तरपणे त्याच्यावर चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन ही संकल्पना त्याची व्याख्या काय आहे त्याचा अर्थ काय आहे या घटकावर आपण चर्चा केलेली होती. त्याचबरोबर या उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनाची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत तरी थोडक्यात काय वैशिष्ट्ये आहेत ती स्लाईडच्या माध्यमातून आपण मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पुढचा घटक उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत इसेन्शियल्स फॉर MBO तर हे घटक कोणते आहेत तर हे शॉर्ट्समध्ये आपण यावर आज आपण चर्चा करूया. तर उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनाची पद्धती जर राबवायची असेल तर काही घटक हे अत्यंत आवश्यक समजले जातात. तर हे घटक कोणते असतात तर हे घटक आपण स्लाईड्सवर इथं दिलेले आहेत पहा. तर यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. तर इथं पहिला जो घटक आहे तो कृतीची वचनबद्धता तर ॲक्शन कमिटमेंट. तर उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनाची पद्धती जर आपणाला यशस्वी करावयाची असेल किंवा यशस्वी जर होण्यासाठी ही वरिष्ठांची त्याचबरोबर कनिष्ठांची जी काही कृतीशील वचनबद्धता जी आहे तर ही आवश्यक आहे. तर यामध्ये प्रत्येकाने आपापली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सक्रिय सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच हा पहिला आवश्यक घटक आहे तो म्हणजे कृतीची वचनबद्धता. तर यामध्ये आपण पाहिलं की यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ जे सहाय्यक आहे त्या प्रत्येकाला आपापली जबाबदारी काय आहे आपली उद्दिष्टे काय आहेत तर ही उद्दिष्टे त्यांना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक वचनबद्ध असणं गरजेचं आहे. त्यामुळं कृतीची वचनबद्धता हा या उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामध्ये एक आवश्यक असणारा घटक मानला जातो. त्याचबरोबर क्रियात्मक स्वरूप. तर या क्रियात्मक स्वरूपामध्ये क्रियात्मक स्वरूप म्हणजे ऑपरेशनल इन नेचर. तर व्यवस्थापनाची उद्दिष्टे आपल्याला क्रियात्मक स्वरूपाची असणं आवश्यक आहे. तर क्रियात्मक स्वरूपामुळं वरिष्ठांना तसेच सहाय्यकांना एक काम करण्याची व उद्दिष्ट साध्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळत असते. त्यामुळं हा दुसरा घटक आपणाला इथं मांडता येईल तो म्हणजे क्रियात्मक स्वरूप. यानंतर तिसरा घटक आहे बहुविध उद्दिष्टे म्हणजे मल्टिपल ऑब्जेक्टिव्स. व्यवस्थापनातर्फे केवळ एकच उद्दिष्ट न ठरविता म्हणजे महत्त्वाच्या सर्व क्षेत्रांसाठी उद्दिष्ट निश्चित करणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून पीटर ड्रकर यांनी उद्दिष्टांची क्षेत्रसुद्धा सांगितलेली आहेत. आणि त्यानंतर चौथा या व्यवस्थापनासाठी आवश्यक घटक आहे तो म्हणजे संसाधनांची निर्मिती म्हणजे सिलेक्शन की रिसोर्सेस. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनासाठी विविध संसाधनांची विचारपूर्वक निवड करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तर सर्व संसाधने विचारात घेण्याऐवजी महत्त्वाची जी काही विशिष्ट संसाधनं आहेत तर अशा संसाधनांचीच निवड करणं हे गरजेचं आहे. यानंतर यश निगडित म्हणजे लिंक्ड विथ बिझनेस सक्सेस. व्यवस्थापनाची उद्दिष्टे निश्चित करताना ती व्यवसायाच्या आर्थिक यशाशी व अस्तित्वाशी निगडित असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं हा एक घटक आपणाला इथं मांडता येईल की यश निगडित. यानंतर अधिकाराचे विकेंद्रीकरण. तर उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी संघटनेमध्ये अधिकारांचं व जबाबदारीचं हे विकेंद्रीकरण होणंसुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे संघटनात्मक व वैयक्तिक उद्दिष्टे साध्य होण्यासाठी हे विकेंद्रीकरण उपयुक्त असतं. पुढचा घटक आहे संसाधनांची जोडणी इंटिग्रेशन ऑफ रिसोर्सेस. व्यवसायामध्ये विभिन्न विभागांमध्ये व विभिन्न पातळ्यांवर संसाधने उपलब्ध असली तरी त्यांची परस्परांमध्ये उद्दिष्टांच्या अनुषंगाने योग्य ती जोडणी केली पाहिजे हा एक महत्त्वाचा घटक आपणाला इथं या MBOच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. यानंतर व्यवहार्य उद्दिष्ट असेल संघटनेची पुनर्रचना असेल आणि पाठपुरावा असेल तर या बाबीसुद्धा या उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात. तर यानंतर पुढचा जो घटक आहे तो पुढचा घटक आपण पाहणार आहोत की या MBO
ही जी संकल्पना आहे, तर या MBO या संकल्पनेचे असणारे जे काही बेनिफिट्स, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस जे आहेत तर ते आपण सविस्तरपणे यानंतर पाहायचे आहेत. तर हे उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन, तर या उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन प्रक्रियेमधील हे जे काही त्याचे फायदे आणि तोटे जे आहेत तर ते आपण सविस्तरपणे पाहूया. तर यामध्ये पहा, उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन, तर या संकल्पनेचे फायदे मांडत असताना त्या स्लाइड्समध्ये मी विविध मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या मुद्द्यांच्या उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन हे किती फायद्याचं आहे ते आपणाला इथं लक्षात येईल. तर पहिला इथं मुद्दा मांडता येईल आपणाला, उत्पादकतेमध्ये वाढ. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन या प्रक्रियेचा पहिला जो फायदा आहे तो पहिला फायदा म्हणजे उत्पादकतेमध्ये वाढ. तर उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून MBO ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. तर उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामध्ये व्यवसायाची एकूण उत्पादकता ही वाढत असते, कारण कंपनीमधील विभाग असतील, विविध विभाग असतील, विविध क्षेत्र असतील, त्याचबरोबर विविध जे काही उपविभाग किंवा वरिष्ठ व सहाय्यक या सर्वांसाठी उद्दिष्टे निश्चित केली जातात व त्या अनुषंगाने जबाबदारीसुद्धा निश्चित केली जात असते. म्हणजे अर्थातच वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून जर त्यांनी जबाबदाऱ्या जर आपल्या इथं पूर्ण केल्या तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तर तो हा फायदा उत्पादक संस्थेला होऊ शकतो. म्हणजे अर्थातच उत्पादन जे आहे ते उत्पादन तिथं वाढलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसरा फायदा सांगता येईल तर स्वनियंत्रणाची जाणीव. उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने कोणतंही नियंत्रण तंत्र हे अवलंबलं जात नाही. उद्दिष्टे निश्चितीमुळे प्रत्येकाला स्वनियंत्रणाची जाणीव होत असते व सर्वांचे मनपूर्वक हे सहकार्यसुद्धा लाभत असतं. त्यामुळं स्वनियंत्रणाची जाणीव हे सुद्धा MBOमुळे आपल्याला पाहावयास मिळत असते. हा एक बेनिफिट सर्वात मोठा आपल्याला सांगता येईल. यानंतर पुढचा फायदा आहे की तो सक्रिय सहभाग. तर उद्दिष्ट निश्चित करत निश्चितीची जी प्रक्रिया आहे तरी वरिष्ठ व सहायकांशी चर्चा करून राबवली जात असते, त्यांना त्या प्रक्रियेमध्ये सहभागीसुद्धा करून घेतलं जात असतं आणि ते सर्व उद्दिष्टपूर्तीसाठी सक्रियपणे सहभाग होत घेत असतात. आणि त्यामुळे यांनी सक्रियपणे सहभाग घेतला की अर्थातच त्याचा फायदा जो आहे तो तुमच्या संपूर्ण संघटनेला किंवा बिझनेसला निश्चितपणे होऊ शकतो. यानंतर सहाय्यकांसाठी प्रेरणादायी. तर MBOचा फायदा हा सहाय्यकांसाठी प्रेरकसुद्धा ठरू शकतो. तर निश्चितच व्यवस्थापन ही एक मानवी प्रक्रिया आहे. म्हणजे यामध्ये कर्मचारी जे आहेत विविध स्तरांवर काम करत असतात. एका कर्मचाऱ्याचं काम निश्चितपणे दुसऱ्या कर्मचाऱ्याला फायदेशीर ठरत असतं. म्हणजे हा कर्मचाऱ्यांचा जो समुदाय आहे तर या समुदायांचं एक आपापसांमध्ये जर सहकार्य जर असेल तर निश्चितपणे हे सहकार्यसुद्धा तिथं प्रेरणादायी ठरत असतं. म्हणजे निर्धारित उद्दिष्टांबाबत सर्व सहाय्यकांना पूर्ण माहिती देण्यात येत असते. यामध्ये काय साध्य करायचं आहे व ते का साध्य करायचं आहे तर याच्या बाबतीतसुद्धा त्या सहाय्यकांना किंवा कर्मचाऱ्यांना एक मार्गदर्शन केलं जात असतं आणि त्यांची एक मानसिकता जी आहे चांगलं काम करण्याची तीसुद्धा तिथं आपल्याला वाढत चाललेली दिसून येतं. आणि त्यामुळं उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन हे सहाय्यकांसाठीसुद्धा एक प्रेरणादायक ठरू शकतं हे आपल्याला फायद्यामध्ये इथं मेन्शन करता येईल. यानंतर कार्यक्षमतेत वाढ. तर इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा MBO हे फायदेशीर ठरत असतं. तर उद्दिष्टे निश्चितीच्या प्रक्रियेतील सहभाग व नियंत्रण स्वनियंत्रण या दोन बाबींमुळं वरिष्ठ व सहाय्यक आपापली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची एक प्रकारे पराकाष्ठाच करत असतात. आणि त्याचा परिणाम काय होत असतो तर त्यांची जी इफिशियन्सी आहे म्हणजे त्यांची जी काम करण्याची क्षमता आहे काम करण्याची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमतासुद्धा आपोआप तिथं वाढत जात असते. त्यामुळं कार्यक्षमतेत वाढ हा एक आपल्याला फायदा इथं MBOचा सांगता येईल. यानंतर गुणवत्तेची हमी. तर गुणवत्ता हा एक प्रत्येक व्यवसाय संघटनेच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर गुणवत्तेचा परिणाम हा तुमच्या व्यवसायाच्या यशापयशावर परिणाम करत असतो. त्यामुळं ही MBOद्वारे आपल्याला ही गुणवत्तेची जी हमी आहे तीसुद्धा प्राप्त झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे सहाय्यकांचा सक्रिय सहभाग, त्याचबरोबर स्वनियंत्रण तंत्राचा वापर, तर यामुळं वस्तूच्या किंवा सेवेच्या गुणवत्तेचीसुद्धा एक प्रकारे दक्षता घेतली जात असते. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर हे उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामुळं म्हणजे वस्तूंची गुणवत्ता
मिळण्याची जी हमी आहे ही सुद्धा आपल्याला साध्य झालेली तिथं दिसून येत असते. यानंतर पुढचा फायदा आहे तो सुधारणेस वाव. तर या MBO ही जी संकल्पना आहे तर सातत्यपूर्ण आढावा व तपासणीमुळे निर्धारित उद्दिष्टांमध्ये कधीही आवश्यकतेनुसार बदल व सुधारणा करता येत असते आणि त्यामुळे उद्दिष्ट निश्चितीमध्ये काही चुका झाल्यास त्या वेळीच दुरुस्तसुद्धा करता येऊ शकतात. त्यामुळे एक प्रकारची सुधारणा होऊ शकते. हा एक बेनिफिट आपल्याला MBOचा इथं मांडता येईल. यानंतर नेक्स्ट बेनिफिट सांगता येईल तो अपेक्षित फलप्राप्ती किंवा फलित प्राप्ती. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन केल्यामुळं व्यवसायामध्ये जे काही अपेक्षित फलित जे आवश्यक आहेत तर ते अपेक्षित फलितसुद्धा आपल्याला इथं निश्चितपणानं प्राप्त करता येऊ शकतात किंवा हस्तगत करता येऊ शकतात. यानंतर पुढचा फायदा कार्यसमाधान आणि सांघिक भावना. तर कार्यसमाधान यामध्ये आपल्याला मांडता येईल की निर्धारित उद्दिष्ट हे निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केल्यामुळं सहाय्यकांना एक मानसिक समाधान प्राप्त होत असतं आणि त्याचा परिणाम काय होतो तर त्यांच्या कार्यसमाधानामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळत असते. आणि शेवटचा फायदा सांघिक भावना. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामुळं वरिष्ठ आणि सहाय्यक तर यांच्यामध्ये एक सलोख्याचं वातावरण निर्माण होत असतं आणि त्याचा परिणाम असा होतो की व्यवसायामध्ये एक सांघिक भावना ही वाढलेली आपल्याला इथं दिसून येत असते. तर अशा प्रकारे हे उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनाचे जे फायदे आहेत तर या मुद्द्यांच्याद्वारे आपण हे फायदे सांगू शकतो. यानंतर आता जसे फायदे आहेत तसेच काही तोटेसुद्धा या संकल्पनेचे काही इथं मांडता येऊ शकतील. तर विविध तज्ज्ञांनी विविध शब्दांमध्ये हे तोटे तिथं विविध मुद्द्यांच्या आधारे ते मांडले जाऊ शकतात. तर हे तोटे कोणते आहेत तर हे तोटे पहा. तर पहिला जो तोटा आहे तो अपूर्ण ज्ञान. तर यामधला हा जे काही दोष आहेत तर हे दोष ह्या मुद्द्यांच्या साह्याने इथं मांडलेले आहेत. तर अपूर्ण ज्ञान तर काही व्यवस्थापकांना योग्य उद्दिष्ट ठरवणं त्याची पूर्तता करून घेणं आणि बाह्य पर्यावरणाचा अभ्यास माहिती यांचे योग्य ज्ञान नसतं आणि ते त्यांच्या नेहमीच्या जुन्या तंत्राचा वापर करत असल्यामुळं आपलं जे काम आहे ते कामामध्ये एक नाविन्यता राखणं हे त्यांना शक्य नसतं आणि त्यांना या नवीन तत्त्वज्ञानाचा म्हणजे काही वेळेला त्यांना कल्पना पण नसते. तर हा एक दोष आपणाला या MBOमधला इथं मांडता येईल. यानंतर चुकीचे नियोजन आणि मार्गदर्शनाची कमतरता. तर चुकीचं नियोजन आणि मार्गदर्शनाची कमतरतासुद्धा काही वेळेला MBOमध्ये आपल्याला इथं घडलेली दिसून येते. बऱ्याच वेळा व्यवस्थापक चुकीचं नियोजन करतात म्हणजे सर्व स्तरांवरील व्यक्तींना योग्य प्रकारे सहभागी करून घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यामध्ये ते कमी पडत असतात आणि त्यामुळं हा एक दोष किंवा उणीव आपणाला या पद्धतीमध्ये इथं सांगता येईल. यानंतर उद्दिष्टे ठरवण्यातील अडचणी. तर MBO प्रक्रियेमध्ये उद्दिष्ट ठरविणे ही पहिली आणि महत्त्वाची अवस्था असते. तर उद्दिष्टे सहज साध्य व्यवहार्य व अर्थपूर्ण ठरविली पाहिजेत. म्हणजे परिणामकारकपणे उद्दिष्टे ठरविण्यासाठी मानवी स्वभावाचे योग्य ज्ञान वर्तणुकीचे ज्ञान आणि त्यांच्या अपेक्षा तर इत्यादी बाबींची माहिती असणं हे गरजेचं आहे. म्हणजे अन्यथा उद्दिष्टे ठरवण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तर हा एक तोटा किंवा दोष आपणाला इथं सांगता येईल. यानंतर अलवचिकता, मानसिक ताणतणावामध्ये वाढ, त्याचबरोबर अल्पकालीन ध्येय, त्याचबरोबर वेळखाऊ प्रक्रिया आणि कागदपत्र जे आहेत त्याच्यामध्ये वाढ आणि पाठपुराव्याचा अभाव, तर असे विविध मुद्दे हे सुद्धा आपल्याला या व्यवस्थापन म्हणजे उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन जी प्रणाली आहे किंवा जी प्रक्रिया आहे यामध्ये दोष आहेत हे आपण इथं मांडू शकतो. तर अशा प्रकारे या MBO ही जी संकल्पना आहे तर याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत तर इथं हे तोटे आपण इथं यावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर आज आपण इथेच थांबूया. तर आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.